वावरातली BMW ब्रँड आहे म्हणलं. पूर्ण अंधार. आज बहुत लवकर उठलो 4 वाजता, कारण माझी लाईटच नव्हती. 12 वाजतापासून डिम फुल चालू होती आणि इकडं पूर्ण अंधार आहे. 4 वाजले शायद, चार्जिंग लावा लागेल मोबाईल, चार्जिंग बी नाही फोनमध्ये. आणि आज तर आपल्याला ब्लॉग करायचा आहे, एक तर झोप बी नाही झाली. 2-3 दिवसापासून ब्लॉग जे आहे ते येत नव्हते, कारण तेच लाईटचा विषय. आणि आता जुगाड चालू आहे आपलं ह्या लाईटवर, आणि इकडं पूर्ण अंधार आहे. जास्त काही म्हणजे सकाळ नाही झाली, अजून वाची आहे. आणि भाई महादेव भाई विदर्भातले सेक्सी घरावाले, तर असा काही विषय. हां, आता ठीक वाटत आहे. बड्या रिंग लाईटचं काम करताय, डिम लाईट या. इकडचे जे गावातले लोक राहते ते लवकरच उठते 4 वाजता. बघू शकता पुढे गेलं काय दिसत की नाही का तू काळा काळा अंधारात. भाई वावरात जाच राहते याच्या घरतनी, लवकर उठते 4 वाजता, 4-5 वाजता. आपल्या इकडे आपलं तर माहितीच आहे भाई, आज उठत नसतो कारण झोपलोच नाही. लाईट करताना बहुत मच्छर आपल्याला चावे भाई और डसे म्हणून. आणि थोड्याच वेळात सूर्य उगवून आता, तर सूर्य निघतपर्यंत गाडीवर चार्जिंग लावून टाकते. हा एक बेनिफिट आहे इलेक्ट्रिक गाडीचा, लाईट गेल्यावर. इथं आहे चार्जरचं पोर्ट. तर हे एक खतरनाक जुगाड आहे भाई चार्जिंगसाठी. तर इथं जमते, इला पण चार्जिंग नव्हती 2-3 दिवसापासून, म्हणून काही चार्ज म्हणजे फोनमध्ये चार्जिंगच नव्हती. ब्लॉक कुठून येईन भाई, आपण गोप्रो ताणला नाही इकडे, गोप्रो सब चंद्रपूरला आहे आपला. तर आता होऊ देतो याला चार्जिंग. सकाळच्या टाईमला गाव बहुत खतरनाक दिसते भाई, बघू शकता. काल व्ह्यू येत आहे गावाचा खतरनाक. सगळं मिशन कंप्लीट झालं आहे सकाळचं. आता फक्त एकच आहे, आता फक्त आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर गाडीला बी आंघोळ करून द्यायची आहे, कारण खूप खराब होऊन आहे गाडी. आणि मिशीचा काय विषय आहे ते पण सांगतो. ते तर थोडी म्हणजे थोडी टेक्निकल फॉल्ट डालता त्याच्याकरता, नी मग पूर्ण उडवा लागली. पहिलं शेप मारत होतो मी, शेप मारता मारता धक्का लागला तर अर्धी कटून गेली भाई. मग अर्धी कटली तर मी म्हणलं अर्धी ठेवून काय मतलब नाही, पूर्ण उडवून दिली. स्ट्रीमर बंद पडला, दाढी काढायची होती तर मग पूर्ण असं होऊन गेलं. तर घरची खेती आहे, काही विषय नाही, लवकर येऊन जाते 1-2 हप्त्यात. भाई कुत्रा बहुत खतरनाक आहे, रॉट व्हीलरहून जे आहे ते नाही डॉबरमॅन. ए विरो भाई बहुत एक्साइटमेंट आहे त्याला वावरात फिरायची, गेलं वाटते. तर लाईटचा विषय चालू आहे म्हणून आंघोळ वगैरे काहीच केलं नाही आपण भाई. पाणी गरम नाही तर आंघोळ कशी करणार, आपल्याला जमत नाही बिलकुल पाणी गरम झाल्याशिवाय. हमने भी आपण फोटो काढूया, फोटो काढूया. थांब दोस्त आपला पप्पी घेते तुमचा दोस्त पर आला सर खूप बसन काय म्हणजे.
तिथे तर काही भेवच नाही, कोटे जसे घसट्या घुसट्या निघड्या त्यांनी चालले मोटर लावण्यासाठी. मग आम्ही गेलो होतो तिथं, भाई बहुत वावरात चालायला लागते, बहुत पाय दुखते, याच्याकरता मी गेलो नाही. आता बसून आहो वावरातल्या BMW वर. भाई वावरातली BMW ब्रँड आहे म्हणलं. दोन बैला आणि बंडी, खतरनाक माहोल होते याची. याचा बी आपण रायडर आहो बंडीचा. आणि इकडं इंजन आहे आपल्या BMW चे इंजन आहे पूर्ण, दोन्ही इंजन 1 इंजन 2 विथ टर्बो चार्जर. भाई तिकडे बी दोन इंजन आहे. सध्या आता ते डिझेल चढत आहे. हा बी डिझेल खाता ना भाई तू? हां डिझेल खाता ह्या न भाई. 80i BMW सिनेमॅटिक दाखवत होतो भाई, पण प्रीमियम गाडी आहे म्हणून मी सिनेमॅटिक वगैरे काही काढत नाही आपल्या BMW च्या. तर अशीच तुम्ही बघून घ्या BMW. प्रीमियम गाड्या ज्या आहे BMW, ऑडी वगैरे, तर 4-wheel drive राहते फक्त. आमच्याकडे 6-wheel drive आहे. दोन माग आहे न 4 समोर आहे इंजनचे. तर अशी गाडी आहे आपली खतरनाक. आणि भाई वावरात आल्यावर तर अलगच माहोल राहते, काही विषय नाही. आणि 2-3 दिवसापासून मी ट्राय करत होतो व्लॉग करायचं, पण जमलं नाही याच्याकरता. नाही तेच लाईट, इथं लाईटचा बहुत इश्यू आहे. आत्ता मी गेलो होतो तिथं लाईट नव्हती, मग नंतर चेक केली वाटते आली वाटते. आता माहीत नाही शायद आली नाही आली काय. तर ते फ्यूज वगैरे टाकन नंतर चालू करून, अगर लाईट आली असेल तर चालू होईन, फ्यूज टाकल्यावर नसेल आली तर काही विषय नाही. मग वावरातले जे काम आहेत ते थोड्या टाईमसाठी स्टॉप होऊन जाईन, जशी लाईट आली तसं पुन्हा चालू होऊन जाईन. रिअली सॉरी, 6-wheel नाही 8-wheel drive आहे, कारण एका बैलाला 4 पाय राहते. तर सांगण्यामध्येच थोडं भुलून गेलो भाई मी. तर 8-wheel drive आहे आपल्या काय म्हणते BMW ची. 2000 years later. आजचा दिवस जो आहे तो पूर्ण घरीच गेला, कारण काल रात्री झोपलो नव्हतो 12 पासून. आता 4-5 वाजता शायद. आणि नाला म्हणजे वगर गावातलं. आणि आता तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवून देतो. मी कुठं व्हिडिओ अपलोड करतो तर कारण अशा इलाक्यात राहत होतो गावातल्या. आता जायचं आहे आपल्याला कोरपणा म्हणजे जे चंद्रपूरचा तालुका आहे तिथं आहे माझे एक ठिकाण. पण तिथं काही ब्लॉग वगैरे नाही, पण ते लोकेशन तुम्हाला नक्की दाखवन. तर चला मग आपल्या सस्त्या मोटो ब्लॉगिंगमध्ये मी सौरभ किरटकर सरचं स्वागत करतो. स्वागत हे खूप लेट होत आहे आपलं, तर काही हरकत नाही, आपलं स्वागत कुठं पण होत राहते व्हिडिओमध्ये. दोन्ही साईडनं पूर्ण इकडं वावर आहे, वावरच वावर. आणि अजिबात तिकडं बसून वाटते आपले. आणि पिकअपला मी बहुत मिस करता आपल्या महिंद्रा पिकअप जे राणी आहे तिला, कारण भाई बहुत दिवसापासून तिला मी बघितलं नाही. आणि तिच्यावरचा माहोल खूप अलगच राहते, खतरनाक. आणि भाई ह्या एरियामध्ये एवढं नाही का मन रमते निसर्गामध्ये, या बहुतच खतरनाक भाई, बहुत सही वाटते. व्लॉग जो आहे तो एडिट पण नाही झाला. पहिले एडिट तिथं जाऊन एडिट करावं लागेल, नंतर अपलोड करावं लागेल, म्हणजे खूप वेळ जाणार आहे. त्याच्याकरता मी व्लॉग वगैरे त्या जागी नाही करायचं विचार केला, कारण टाईम नाही झाला पाहिजे. इकडे जर मी व्हिडिओ अपलोड केला असता तर भाई जो 2 GB जे अर्ध्या घंट्यात अपलोड व्हायची राहते ते इथं 4 घंटे लागून जाते. म्हणजे व्लॉगचा काही अर्थच ना राहणार भाई. म्हणजे 12-1 वाजून जाईन तर संध्याकाळचे, म्हणजे रात्रीचे याच्याकरता. आणि म्हणून मी म्हटलं का भाई आता आपल्याकडे एवढा टाईम आहे, 4 वाजलेच आहे, 6 किंवा 7 वाजेच्या पहिलंच व्लॉग अपलोड होऊन जाईन तिथं. याच्याकरता मी तसं पण तिकडं जात राहतो कोरपणा व्लॉग अपलोड करायसाठी. इथं तर बहुत कमी केलं माहीत आहे, कारण बहुत वेळ लागून जाते भाई. हायवे लागला आपला कोरपणा जाण्यासाठी, हायवे लागला भाई खतर. अरे जा रे भाई, अरे जाणं रे, कडी हा गया भाई. गाडी पिकअप दिसली ना तर इमानदारी ना भाई, आपल्याला आपल्या राणीचीच आठवण येते. पर मिलेंगे भाई उसको भी लवकरीच, जल्दी मिलेंगे. ब्लॉग बनवत होतो ना भाई, तू म्हणत होता का फोनवर बोलताय, अबे छूत्या आहे का भाई तू.
समजते वमजते का नाही भाऊ, येत आहे यूट्यूबर माणूस ना, तू म्हणताय भाई फोनवर बोलताय का, फोनवर बोलायचे भाई आपले दिवस नाही, आपले फक्त दिवस व्लॉग बनवायचे आहे. आणि हा सरळ रोड जाते चंद्रपूर, आणि नाही हा सरळ रोड जाते राजुरा, मग तिथून बल्लारशा चंद्रपूर, आणि मागचा जो रोड आहे म्हणजे हाच रोड हा जाते सरळ आंध्र प्रदेश, सॉरी तेलंगणा, तेलंगणा पहिला आंध्र प्रदेश होता आता तेलंगणा झाला तो, आदिलाबाद. कोरपणा आला आपला, जास्त काही किलोमीटर नाही कोरपणा गावावरून, 2 किलोमीटर आहे जेवढंच आहे, इथून जास्त काही टाइम नाही लागत. विजय अमी हे आहे आपली व्हिडिओ अपलोड करायची जागा. अरे भाई फोकस.